सेजल टू हॉटेलचे भव्य उद्घाटन सोनगड तालुक्यातील पाटणेपाटा MIDC येथे सुसज्ज हॉटेल लॉजिंग आणि बार यांची सुविधा देणारे सेजल टू हॉटेलचे शानदार उद्घाटन थाटामाटात पार पडले. या हॉटेलचे मालक व उद्योगपती संजय नटकर यांनी आपल्या परिवारासह हित कापून उद्घाटन केले. विशेष उपस्थिती म्हणून शेवडी येथील उद्योगपती उदयराव गोरपडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले आणि डॉक्टर NT मुरकुटे व सरपंच शुभांगी मुरकुटे यांच्या सपत्नीकांच्या हस्ते गणेश पूजन करून विधिवत प्रारंभ करण्यात आला. उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने दीप प्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अर्जुन पाटील, मेडिकल असोसिएशन चंदगड तालुका अध्यक्ष डॉक्टर निवृत्ती गुरव, चंदगड बार असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्ती मुरकुटे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विलास पाटील, बसवंत अडकुरकर, संभाजीराव देसाई शिरोळीकर, NK पाटील, MIDCचे अधिकारी कापरे, राजू पाटील, प्रमोद पाटील, अरुण बामोचे, गोविंददा पाटील, बाळू भोगन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कापूरला लावा. या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू गावडे यांनी सेजल टू हॉटेलच्या माध्यमातून MIDC झोन मधील उद्योजक आणि प्रशासकीय लोकांसाठी उत्तम दर्जाच्या खाण्यापिण्याच्या व राहण्याच्या सुविधांची कमतरता दूर होणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी आता हॉटेल उद्योगाच्या माध्यमातून नवनवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील आणि त्याचा लाभ स्थानिक उद्योजकांना मिळेल. ओके. चंदगड आपला जो तालुका आहे या तालुक्यामध्ये MIDC जी आहे आता नुकताच त्याच्या पाटणेपाटाला ज्या MIDCचा विकास होतो आहे त्या ठिकाणी थोड्याशा या हॉटेल किंवा उपहारगृह जे आहेत किंवा हॉटेल लाईन जी आहे थोडीशी कमी पडते आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी जे व्यावसायिक म्हणून जे आहेत नेटवर्कर आहेत आपण त्यांच्याशीच बात करूया की या ठिकाणी सुसज्ज असं त्यांनी आज त्या हॉटेलचा सेजल टू पाटणेपाट्यावर सेजल चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे आणि आज सेजल टूचा शुभारंभ झाला आहे. त्यांच्याशी कशा पद्धती व्यवस्था या ठिकाणी सेवा मिळते त्यांच्याशी आपण नेटवर्कशी आपण बोलूया. आज भरपूर दिवसापासून जे प्रलंबित विषय होता की MIDC आता आपल्या चंदगड तालुक्यामध्ये प्रशस्त अशी MIDC जागा येणारे उद्योग ह्यासाठी हॉटेल लाईन लॉज बाकीच्या गोष्टींची कमतरता होती त्या माध्यमातून एक संजय नेटुरकर साहेबांनी एक चांगला निर्णय घेऊन त्यांचं पहिलं हॉटेल सेजल त्याच्यानंतर आता MIDC हालकर्णीमध्ये सेजल टू नावानं दुसरा हॉटेल बार परमिट रूम त्याच्यानंतर लॉज अशी सर्व काही सुविधा हे चंदगड हा निसर्गसंपन्न असा तालुका आहे त्याच्यामध्ये पर्यटकांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्याची सेवा मिळावी त्याच्यासाठी त्यांची सगळ्यांची सोय व्हावी याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं पाय जो उचलला आहे तो आमचे उद्योजक मित्र संजय नेटुरकर साहेब यांचं मी खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या या पुढच्या सर्व कारकिर्दीसाठी मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. बेळगावपासून अगदी पाटणेपाट्याला आहे या ठिकाणी संगम होणारा असा हा ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जी सुविधा या ठिकाणी हॉटेलच्या मार्फत कशा पद्धतीने सुरू केलेला इथं येणाऱ्या पर्यटकाशी इंडस्ट्रीयल शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांसाठी गैरसोय होत होती म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट उभं केलेलं आहे. तर याची सर्वांनी उपयोग करून घ्यावा चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी यापुढं सेवा या सेजल टूच्या माध्यमातून जेणेकरून जी MIDC आहे या चंदगड भागातली जी MIDC या ठिकाणी सुरू होते आणि त्या ठिकाणची कमतरता या हॉटेल लाईनची जी होती ती संजय नटकरनी या ठिकाणी सांगितली. या उद्घाटन सोहळ्याला राजकीय मंडळी आणि सामाजिक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींची उपस्थिती होती. काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य कल्लापन्ना भोगन, तानाजी पाटील, बादशाह शेख, विठोबा जाधव, जनबाद चौगले, पांडुरंग बेनके यांच्या चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी या सोहळ्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी हजारो हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले. यावेळी ते बोलताना म्हणाले की सेजल टू हॉटेलच्या माध्यमातून MIDC
क्षेत्रातील सामान्य मराठी उद्योजकांनी पुढे येऊन मोठ्या व्यवसायात कसा यश मिळवायचा याबद्दल संजय निटळकर यांच्याबद्दल प्रेरणादायी विचार मांडले. त्याबरोबर या ठिकाणी उद्योजक जे आहेत बाळासाहेब पाटील यांच्याशी देखील शुभेच्छा या ठिकाणी आपण जाणून घेऊया. प्रथमतः मी KMU रवी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांना जोडणारा हा किलारी प्रकल्प आणि ह्या किलारीच्या या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी ह्या हलकणी एमआयडीसीमध्ये आमचे नातेवाईक आमचे मित्र आदरणीय संजय निटळकर यांनी 2-3 वर्षापूर्वी हा संकल्प तयार केला की इथल्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीचं राहण्याची सोय चांगल्या पद्धतीची जेवणाची सोय आणि चांगल्या पद्धतीचं फॅमिलीसाठी इथे व्यवस्था व्हावी ह्यासाठी हा संकल्प त्यांनी 2 वर्षापूर्वी केला आणि त्यांचं 2 वर्षापूर्वी केलेल्या संकल्पाचं आज जे त्यांचं स्वप्न होतं ते आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. चंदगड आदरा गडिंग्लज तालुक्यामध्ये असेल किंवा बेळगावपासून 25 किलोमीटर अंतरावर असेल असं अगदी सुसज्ज असं सगळ्या गोष्टींनी सुसज्ज असं निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे Sejal 2 हे हॉटेल या ठिकाणी आहे. तेव्हा माझी समस्त इथल्या जवळच्या सर्व मित्रपरिवारांना सर्व माझ्या सर्व मंडळींना एक विनंती असेल की नवीन युगामध्ये आपण काम करत असताना या ठिकाणी तुम्ही येऊन इथं इथला जेवणाचा आस्वाद घ्यावा. इथं राहण्याची सोय चांगली झालेली आहे फॅमिलीसाठी सगळ्यासाठी आणि ह्या इथं जवळच जो आपला तिलारीचा जो डॅम आहे किंवा तिलारीचा जो घाट आहे त्या घाट माथ्याच्या पुढं जर आल्यानंतर हे ठिकाणी ह्या ठिकाणी गोव्याहून आल्यानंतर येतं आणि बेळगावपासून पुढं जर आला तर कारवे गावापासून पाटणेपाटा MIDC मध्ये येण्यासारखं ठिकाण आहे आणि चंदगड इकडनं गडिंग्लजकडनं आल्यानंतर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळं माझी सर्व ग्राहकांना सर्व माझ्या या Sejal 1 जे पहिलं होतं त्याच्यावर तमाम प्रेम करणाऱ्या सर्व आमच्या ग्राहकांना आणि आज त्याच्या सगळ्या युवकांना सगळ्यांना एक विनंती असेल की तुम्ही अवश्य एकदा ह्या भेट द्या आणि या ठिकाणाचा एक आनंद तुम्ही उपभोगा असं मी या ठिकाणी सूचित करतो. आणि आदरणीय संजय निटळकरांनी एवढा चांगला संकल्प केलेला आहे एवढी चांगली वास्तू उभारलेली आहे एवढा चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी केला आहे त्यांनाही या निमित्तानं आम्ही त्यांच्या कुटुंबाला त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उद्या होणाऱ्या दिवाळीच्या सुद्धा आम्ही ह्या सगळ्या Sejal परिवारामार्फत समस्त आमच्या ग्राहकांना शुभेच्छा देतो. Sejal 1 आणि Sejal 2 नाविन्य असं काय 2 मध्ये? Sejal 1 हे आम्ही थोडंसं रहदारीच्या ठिकाणी पाटणेपाटा रहदारीच्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि Sejal 2 हा Sejal 1 पासून जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावरती उभं केलेलं आहे. हे उभं करण्यामागचं कारण असं आहे की इथे एवढी मोठी इंडस्ट्रियलिस्ट डेव्हलपमेंट व्हायला आहे. इथे काही उद्योजक बाहेर गावाहून परगावाहून इथे येत असतात आणि त्यांना राहण्याची सोय इथं तसं बघितलं चांगली सोय इथं नाही आहे. त्यामुळं उद्योजक बेळगावमध्ये राहतात किंवा इकडे गडिंग्लजला राहतात त्यामुळं त्यांना गैरसोयीचं होऊ नये हा उद्देश ठेवून एक इंडस्ट्रियल व्यापारी उद्योजक किंवा NFT जाणत असतो म्हणजे नेक्स्ट जनरेशन जे काय आहे पुढचं बिझनेसची पुढची दिशा काय आहे ते जाणत असतो आणि ती पुढची दिशा ओळखूनच आम्ही हा ठिकाणी Sejal 2 हॉटेल हे व्यावसायिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचं पाऊल असून या परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिकसाठी एक महत्वाचं स्थान ठरेल. शेवटी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पाटील यांनी केले तर आभार अशोक पाटील यांनी मानले.